पुरस्कार एच डी फिल्म्स आज ओपनिंग झालेला आहे आणि याच एच डी फिल्म्सच्या माध्यमातून खूप चांगल्या वेब सिरीज फिल्म्स तुम्हाला रिजनल फिल्म्स तुम्हाला बघायला मिळतील. नमस्कार. आज एच डी क्रिएशन या प्रोडक्शन हॉलची आज अनाउन्समेंट झाली आहे आणि या अगोदरही याच्या एच डी क्रिएशन तर्फे अनेक चांगले कलाकृती तयार केल्या गेल्या आहेत. दिग्विजय जोशी यांनी ही प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे आणि माझा भाऊ माझा खूप जवळचा मित्र मी त्याच्यासोबत नक्कीच आहे आणि या त्याच्या एच डी क्रिएशन या प्रोडक्शन हाऊसला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, ईदच्या शुभेच्छा. एच डी फिल्म्स हे प्रोडक्शन हाऊस याचा आज अनावरण सोहळा झालेला आहे, हे सुरू झालेलं आहे. त्याच्यातून मराठी वेबसिरीज, मराठी सिनेमा, रिजनल सिनेमा याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देत आहोत आणि आपल्याला चांगल्या कलाकृती एच डी फिल्म्सच्या माध्यमातून येतील. जसं संतोषजींनी सांगितलं, माझ्यासोबत माझं भक्कम अजून एक साथ म्हणजे दिग्दर्शक चेतन चावडा आहे, सागर आहे. आणि त्यासोबतच आज सहप्रवासी भाग 2 मुखवटे हा सुमित कॅसेट्सवरती प्रदर्शित झाला आहे. भाग 1 बघा, भाग 2 आज झालेला आहे. याचे अजून 3 भाग येणार आहेत आणि नेमकं प्रवासी अनेक असतात पण सहप्रवासी खूप कमी असतात. तर ते सहप्रवासी बहुतेक हे आहेत, आपल्या जवळचे हे सहप्रवासी असतात. तर सहप्रवासी नक्की बघा. संतोष जुळेकर यांचा रावरंग नावाचा सिनेमा 12 मेला प्रदर्शित होतोय, तर या माध्यमातून हेही सांगतो की नक्की जे काही मराठी सिनेमे आत्ता येत आहेत ते नक्की पहा. फिल्म्स आणि प्रोडक्शन्सच्या माध्यमातून जे नवोदित कलावंत आहेत, टेक्निशियन्स आहेत, त्यांना रोजगार मिळावा. जे गावखेड्यातील मुलं आहेत त्यांच्याकडे उत्तम स्क्रिप्ट आहेत पण त्यांना संधी मिळत नाही, अशा सगळ्यांना एकत्र करून मराठी सिनेमाला एक अजून नवी दिशा मिळावी आणि टॅलेंट जे आहे ते अजून बहरून यावं, त्यासाठी ही आमची संकल्पना आहे. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप शुभेच्छा. माझा भाऊ माझा मित्र दिग्विजय जोशी यांनी आज अक्षय तृतीयाच्या या शुभमुहूर्तावर एच डी फिल्म्स त्याच्या प्रोडक्शन हाऊसची अनाउन्समेंट केली आहे. माझ्याकडून तुला भरपूर शुभेच्छा आहेतच आणि कायम साथही हक्काची आहे. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच बरेच असे कलावंत आहेत ज्यांना मोठ्या या माध्यमात पोचण्याकरता खूप प्रयत्न करावे लागतात आणि एकदम मोठी मजल गाठता येत नाही. आज मोठ्या ठिकाणी जायचं तर आधी स्वतःला प्रूव्ह केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. तुम्ही आधी काय काय केलं ते आम्हाला दिसू दे किंवा आम्हाला कळू दे. मला वाटतं त्यांना सुरुवात करून देण्याकरता एच डी फिल्म्स नक्कीच मुलाची साथ देणार आहे त्या सर्व कलाकारांना आणि आम्ही त्यांना मदत करणार आहे किंवा साथ देणार आहे आम्ही पण काही फार कोणी नाही. आम्ही कोणाकडे तरी साथ मागत असतो, आम्हाला जिथून साथ मिळते तशीच आम्ही साथ कोणाला तरी दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करतो. सो मला असं वाटतं की कोणातरी मदत करण्यापेक्षा एकमेकाच्या साथीने आम्ही सगळेच पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, आपण सगळेच पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. तर माझ्या शुभेच्छा आहेतच आणि त्यांनी आत्ता अनाऊन्स केलेलं आहे त्याच्या सहप्रवासी या मालिकेचं बद्दल आणखी काही चांगले कार्यक्रम एस डी फिल्म्स क्रिएशन तुमच्यासाठी आपल्यासाठी घेऊन येणारच आहे. अनेक चांगले सिनेमेही आहेत, काही डोक्यात प्लॅन्स आहेत, तेही वर्क होतील लवकरात लवकर. त्याकरता तुम्हाला सर्वांची साथ आणि शुभेच्छा गरजेची.